राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी IIM नागपूरच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन ऐतिहासिक ठरले. उन्हाचा प्रकोप पाहता अध्यक्ष आवारात पोहोचल्यानंतर थेट मंचावर येतील असे मानले जात होते. मात्र त्यांनी उन्हाची तमाण बाळगता संस्थेच्या कॅम्पसची पाहणी केली. त्याचबरोबर संस्थेच्या कॅम्पसचे कौतुक करताना ते भव्य आणि आकर्षक असल्याचे देखील सांगितले. समारंभासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच या सोहळ्यासाठी निवडक लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवेशद्वारावर पायाभरणी करण्यात आली. यानंतर उपस्थित पदाधिकारी व नेत्यांना अध्यक्षांचा अभ्यासूपणा अनुभवायला मिळाला. प्रोटोकॉल अंतर्गत IIM ची संपूर्ण माहिती आधीच राष्ट्रपती कार्यालयाला पाठवण्यात आली होती. मात्र थेट कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतःहून सर्व माहिती घेतली. त्यांनी IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराय मैत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून IIM च्या मॉडेलची माहिती घेतली. त्याचा शिक्षक व विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे हेही जाणून घेतले पाहिजे. परिसर किती इको फ्रेंडली आहे, यासोबतच दुसऱ्या टप्प्यात कोणती कामे करायची आहेत व भविष्यातील योजनांची संपूर्ण माहिती घेतली. डॉक्टर मैत्री म्हणाले की राष्ट्रपतींनी कॅम्पसची भव्यता, आकर्षकता आणि कामाचा दर्जा याबद्दल आनंद व्यक्त केला.